आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे के आर रमेश बिनविरोध, भाजपने अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने दुसरा डावही फसला. कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी एस येडियुरप्पा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. आता पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपला माघार घ्यावी लागली. भाजपची रणनीती पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. या विधानसभा निवडणुकीत चमत्काराची भाषा भाजपकडून करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा काँग्रेस जेडीएस आघाडीपुढे भाजपला हार मानावी लागली आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के आर रमेश यांची बिनविरोध म्हणून निवड झाली आहे. गुरुवारी भाजपकडून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. हा डाव टाकून नव्या सरकारला भाजपने कोंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना केली होती, मात्र अखेरच्या क्षणी माघार घेतली. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे अशी खात्री भाजप नेत्यांनी व्यक्त केली होती. त्याच विश्वासावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे भाजपचे उमेदवार एस सुरेश कुमार म्हणाले. मात्र बहुमत चाचणी आधीच खबरदारी म्हणून काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना व्हीप बजावलाय, त्यामुळे भाजपला संख्याबळ आपल्याकडे वळवणे जमले नाही, त्यामुळे अखेर भाजपला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. महानकारी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.